पावसामुळे नाशिककर सध्या सुखावलेले आहेत. गेल्या 2 दिवसांपासून नाशिकमध्ये चांगलाच पाऊस सुरू आहे. शहरातल्या जनजीवनावर याचा निश्चितच परिणाम झालेला असला तरी शेतकरी राजा मात्र चांगला सुखावलेला आहे. धरण क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस येतोय, त्यामुळे नाशिककरांवरचं पाणी संकट आहे ते निश्चित कमी होईल. काही दिवसांपूर्वी पाऊस हवा म्हणणारे नाशिककरांवर आता पावसानं धोधो बरसायला सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे नाशिककर सध्या आनंदात आहेत. नाशिकमधली धरणं चांगलीच भरलेली आहेत. दारणा धरण सध्या ओव्हरफ्लो होत आहे, तर गंगापूर धरणामध्ये 75% एवढं भरलेलं आहे. गौतमी धरणामध्ये 26% पाणीसाठा झालेला आहे, तर काश्यपी धरणामध्ये 21% एवढा पाणीसाठा झालेला आहे. निश्चितच पाऊस अशा पद्धतीनं पडत राहिला तर ही सगळीच धरणं व्यवस्थित भरतील आणि संपूर्ण वर्ष नाशिककरांचं चांगलं जाईल. आणि या संदर्भात सध्या आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत नाशिकचे आमचे प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, नाशिककरांसाठी निश्चितच एक सुखावह अशी बातमी आहे, कारण सगळी धरणं जी आहेत नाशिकच्या परिसरामधली ती सध्या बऱ्यापैकी भरत आहेत. दारणा धरण तर ओव्हरफ्लो झालंय, काय नेमकी स्थिती आहे? योगेश खरे यांच्याशी आपला संपर्क होतोय, तोपर्यंत पुन्हा एकदा आपण नाशिकची बातमी बघूया. 2 दिवसांपासून जोर धरलाय नाशिकमध्ये, नाशिकमधली काही दृश्य बघतोय. जनजीवनावर याचा निश्चितच परिणाम झालेला आहे, ठिकठिकाणी पाणी साचतंय. मात्र पाऊस मुसळधार असल्यामुळे जनजीवनावर परिणाम झालेला असला तरी बळीराजासाठी ही चांगली बाब आहे. तसंच शहरवासियांचं जे पाणी कपातीचं संकट आहे ते सुद्धा टळतंय. अनेक धरण क्षेत्रामध्ये चांगलाच पाऊस होतोय, त्यामुळे पाणी पातळी सुद्धा धरणातली वाढतीये. दारणा धरण जसं की ओव्हरफ्लो होतोय कालपासून, ही बातमी सगळ्यांना कळतीये नाशिककरांना, आणि निश्चित एक समाधानाची बाब आहे शहरवासियांमध्ये. गंगापूर धरणामध्ये 75% एवढं पाणी भरलंय, तर गौतमी धरणामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे. योगेश खरे यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क झालाय. योगेश, सांगाल काय नेमकी नाशिकमधली स्थिती आहे पावसाची? नाशिकमध्ये एकूणच पाऊस जोर अजून आहे. एकूण 72 तासापासून जर आपण बघितलं तर पाऊस हा कंटिन्युअसली सुरू आहे, आणि त्यामुळे धरणांची स्थिती जी आहे ती आता ओव्हरफ्लो झालेली आहे. जो गंगापूर धरण आहे त्याचे जवळजवळ 75% हे पाणी या ठिकाणी भरलेलं आहे, आणि त्यामुळे गंगापूर धरणातून 76% झाल्यावर पाणी सोडावं लागेल. आणि त्यामुळे गंगापूर धरणातल्या आजूबाजूची जी काही गावं आहेत गोदावरी काठची, त्या गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. आणि त्यामुळे कुठल्याही क्षणी हे पाणी सुटल्यामुळे पूरसदृश परिस्थिती ही गोदावरीमध्ये दिसेल आपल्याला, आणि नाशिक शहरामध्ये सुद्धा पूरसदृश परिस्थिती असेल, त्यामुळे नाशिक महापालिका आणि त्याचबरोबर इतर सर्वच यंत्रणांना अलर्ट करण्यात आलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.